ठीक आहे मग कामाचं बोलू. पहिलं वाक्य तेच बोललो मी आले आले. हे घ्या. काय बघरे काय. आणि हे घ्या तुमच्यासाठी स्पेशल गिफ्ट पाठवले जयराज देशमुखांनी. खरे आहे त्या बघू. मोज किती येते. मोज भारी गिफ्ट पाठवलं आहे त्यांनी. याचं उद्घाटन करायलाच पाहिजे. समजता कोण रे तुम्ही आम्हाला. भाऊला काय समजता काय तुम्ही. पुढं फार महागात पडेल तुला. काय करशील काय करशील काय करशील. त्या देशमुखला जाऊन सांग. भाऊ कच्च्या मातीचा नाहीये आणि हे असले पैसे बघून तुमचे डोळे फिरत असतील. भाऊचे नाही परत विचार कर. नाही तर टाळकं फोडून टाकेन. एक पैसे घेऊन जाय. महागात पडेल भावड्या. कुठे ती देशमुखची पोरगी कुठे. एक इकडे इकडे तू पाहिलंस 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 तुझा बाप काय चीज आहे ते. तुला तो फार धुक्या तांदळासारखा वाटतो ना. हे त्याचं खरं रूप. ढोंगी 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 राजकारणी येतो. तुला फार कौतुक आहे ना त्याचं. शिवानी शिवानी काय सगळं काय बोलणार आहे. त्याला कधीही स्वतः पैसे घेऊन येते कधीचा बाप पैसे पाठवतो. काय चालवलं काय तुम्ही लोकांनी. कबड्डी खेळायला आलीस की राजकारण खेळायला आलीस मला कळलं आहे. आणि तुम्हाला सांगून ठेवतो तिला जास्त लढावून ठेवू नका. एक दिवस तुम्हाला बाजारात नेऊन विकून येईल.